हाय हॅलो नमस्कार, मी प्रणाली कुराडे. फिल्मी बॉक्स मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्याबरोबर हर्षदाताई आहे. स्टार प्रवाह 2023 गणेश उत्सव रेड कार्पेटवर आपण आलो आहोत. हर्षदाताई कशी आहे आणि किती एक्साइटेड आहेस? वेल, सुपर एक्साइटेड, कारण की आमच्या प्रवाहाचा इव्हेंट आहे आणि गणेशोत्सव आहे, त्यामुळे डबल एक्साइटमेंट. डबल एक्साइटमेंट. ताई, डान्स वगैरे काय घेतलाय? नाही, यावर्षी डान्स नाही आहे, पण मी तरी पण स्टेजवर दिसणार आहे. सरप्राईज वगैरे आहे नामदार. नॉट सरप्राईज, बट आपल्या चॅनलचा इव्हेंट आहे आणि मी दिसणार नाही स्टेजवर. नक्कीच, मी तर हट्टाने घुसते. नक्कीच, स्टार प्रवाहचा इव्हेंट आहे आणि आता मालिका सुद्धा संपलेली आहे, तर किती मिस करते सेटला आणि सगळ्यांना. कोणाला मगाशीच स्पृहाने ते बोलत होते, आम्ही मॅमला खूप मिस करतोय, तर काय सांग. अगं हो, त्या तर 2-4 महिन्यापूर्वीच त्यांची एक्झिट झाली आणि आता आमच्याही मालिकेला. तुला सरप्राईज आहे ना? आल्यात? ॲब्सोल्युटली नाही, भेटल्या नाहीयेत मला, कारण त्या आल्या त्याच इंटरव्ह्यू द्यायला लागल्या. स्वतः त्यांना मी भेटेन, पण येस, मला वाटतं. पण यु नो, स्टार प्रवाहची एक ब्युटी आहे की तुमची मालिका संपली तरी ते तुम्हाला असं फील होऊ देत नाही की हे नातं संपलं आहे. म्हणजे आजही आम्ही या कार्यक्रमाचा भाग आहोत आणि येस, लवकरच पुन्हा प्रवासही भाग असेल. नक्की नक्की. येस ताई, तू एकदम गोड दिसतीये ह्या साडीचं क्रेडिट. तुला साड्या खूप आवडतात, तुझ्या कपाटात अगदी भरभरून साड्या असतात, तर या साडीचं क्रेडिट. वेल, स्पेशल आहे ही साडी. एकतर पैठणी आहे, जरा अनयुज्युअल कलर आहे, आणि ही साडी स्पेशल आहे कारण माझ्या यंदाच्या वाढदिवसाला माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने मृणाल देशपांडेने ही गिफ्ट दिली आहे. सो इट इज व्हेरी स्पेशल. आणि ही ज्वेलरी पण स्पेशल आहे कारण आपली सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळी, तिचा ब्रँड आहे प्राजक्त राज, तिच्याकडून ही ज्वेलरी आलेली आहे. टिपिकल अस्खलित मराठ मोळी ज्वेलरी. सो आय थिंक त्याच्यामुळे एक लुकला एक वेगळाच अंदाज आला आहे. नक्कीच, प्राजक्ता ताईने खूप खूप अगदी हे करून, प्राजक्ता राज अभ्यास पूर्ण, खूप पारंपरिक. काय सांगशील तिच्या ज्वेलरीबद्दल, किती म्हणजे तुला किती आवडली आहे, एकदम सुंदर आहे ती, बघता क्षणी अट्रॅक्शन होते. प्राजक्ता राजची ज्वेलरी आली आज आणि जनरली आपण ज्वेलरी घालणार म्हणून मी आणि मी ती घातल्यानंतर ना स्वतःला बघून आरशात मला असं वाटलं अलौकिक. म्हणजे ही नॉर्मल मी दिसत होते आणि तिने पाठवलेले दागिने घातल्यावर मी ताबडतोब तिला व्हिडिओ कॉल केला, तर ती असं तिथून म्हणाली, ताई देवीसारखी दिसते आहेस तू. सो आय थिंक माझा स्टायलिस्ट तन्मय जंगम, त्याचं क्रेडिट आहे की त्यांनी हट्टाने ॲक्च्युली माझ्यासाठी ज्वेलरी आणली की नाही नाही मी लेके राहता हूँ, वो प्राजक्ता राज का ही हम पहनेंगे, वो ही ज्वेलरी पहनना. बट आय थिंक आय कांट थँक प्राजक्ता इनफ की हे खूप सुंदर उपक्रम तिने सुरू केला आहे, हा अशा पद्धतीचा ब्रँड. नाहीतर आज आपण यंग एंटरप्रेन्युअर म्हटलं की वेगवेगळ्या ज्वेलरीजमध्ये इन्वॉल्व होतात, बट प्राजक्ता खरंच कमाल की तू आपल्या परंपरेशी आपलं नातं जोडून ठेवलं आहेस आणि त्याचं उदाहरण आज मी दिसते आणि आय लव इट. नक्कीच, मलाही खूप आवडली आहे ही ज्वेलरी. आणि आत्ता रंग माझा वेगळा संपला आहे, पण अजून नवीन कोणते प्रोजेक्ट हातात आले का? प्रेक्षकांना कुठल्या वेगळ्या माध्यमातून तू? दॅट्स अ सिक्रेट, पण येस, लवकरच मी तुम्हाला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत वेगळ्या वेशात दिसणार आहे. तोपर्यंत थोडासा स्वल्पविराम. हां, नक्कीच नक्कीच, ताई भेटणार आहे आपल्याला एकदा नवीन भूमिकेत आणि ती तुम्हाला सरप्राईज देणार आहे. ऑफकोर्स, नक्कीच नक्कीच. ताई घरी पप्पा असतो? येस, माझ्या काकांच्या घरी असतो 1.5 दिवसाचा. तू किती एक्साइटेड आहे त्याच्यासाठी? ॲब्सोल्युटली, कारण अगं वर्षभर आम्ही वाट बघत असतो, कारण या गणपती उत्सवात 1.5 दिवस माझं अख्खं कुटुंब एकत्र असतं. म्हणजे मग जेवण खावण अगदी गणपती बाप्पा येण्यापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत आम्ही सगळे एक्साइटेड असतो, कारण सगळी भावंडं आम्ही भेटतो, खाण्यापिण्याची रेलचेल असते. सो येस, गणपती इज व्हेरी स्पेशल. नक्कीच, आई गणपती म्हटलं की मोदक आलाच, आणि मोदक तुला पण खूप आवडत असणार सगळ्यांना. आई कमाल उकडीचे मोदक बनवते आणि आमच्याकडे ना पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणाला पंगत बसते जेवायची, आणि त्याच्यात एक पद्धत आहे जी वर्षानुवर्ष आहे की एका मोदकात चाराणे ठेवले जातात आणि ते ज्याच्यात पानात येतात त्याला भेट मिळते त्या वर्षी. हो, लहान असताना 2-3 वेळा, पण गणपती बाप्पा अदरवाईज पण खूप गिफ्ट्स देतोय मला, तर त्यामुळे येस, कोणा ना कोणाला तरी घरात येत असतो, कोणालाही आलं तरी. गणपतीचा एखादा किस्सा सांग ना आम्हाला जो एकदम तुझ्या लक्षात राहिलेला. गणपतीच माझ्या कायम स्मरणात असतो, त्याच्याबद्दल काय सांगू गं, त्याची खूप कृपा आहे माझ्यावर. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपण कुठल्याही मोठ्या गणपती देवळात गेलो तर ना बऱ्याच वेळेला असं होतं ना, आपण घाईघाईत जातो आणि गर्दी असेल, खूप रांग असेल, तर मग आपण काय विचार करतो, बाहेरून नमस्कार करावा आणि जावा. पण मी तुला खरं सांगते, विश्वास ठेव, असं कधीच होत नाही की मी गर्दीच्या देवळात गेले आहे आणि मला बाहेरून जावं लागतं. आयदर माझ्या ओळखीचं कोणीतरी दिसतं आणि त्या व्यक्तीवर मी आत जाते, किंवा कोणीतरी अनोळखी माणूस जो मला ओळख दाखवतो आणि आत घेऊन जातो.
सो बाप्पा असं कधीच करत नाही की मी त्याच्या दारापर्यंत गेले आणि गाभाऱ्यापर्यंत नाही गेले. हे खूप गोड आहे ग आणि एकदम तुम्ही इमोशनल पण झाली आहे. हे सांगण्याची गोष्ट नाही कारण मला असं वाटतं की गणपती बाप्पा ची एक पद्धत आहे मला त्याची प्रचिती दाखवण्याचं आणि तीही असते. नक्कीच ताई. ताई तू मोदक बनवलेत कधी? नाही, मी फक्त खाते. बरं, ते कधी बनवलेत आणि कधी फसले? नाही, मी स्वयंपाकघर या दिशेलाच जात नाही. एक काम दुसऱ्याचं आहे, मी छान ऑर्डर करू शकते जेवण. मी बनवलेलं जेवण छान तुम्हाला आग्रहाने दोन एक्स्ट्रा मोदक खायला घालू शकते. स्वयंपाकाची मला आवड नाही आणि मला येत पण नाही. नक्कीच साई. ताई एकच मिनिट. नाही नाही, सॉरी, मी भेटते तुला. ताई तू अपूर्वाला भेटली एवढी कडकडून आल्यानंतर तिच्याबद्दल? खूप दिवसांनी ती मला दिसली आहे आणि आय थिंक मी तिला सांगितलंच नाही की शी डीड सो वेल इन द शो आत्ता मध्यंतरी. आणि ती जेव्हा नवीन नवीन आली होती तेव्हा पुढचं पाऊल माझं सुरू होतं आणि त्याच प्रोडक्शन हाऊस आयरिसचा ती एक दुसरा शो लीड म्हणून करणार होती, त्यामुळे ती सेटवर बऱ्याच वेळ यायची. सो मी तिला खूप लहान पाहिलं आहे. तर जसं मला नेहमीच वाटतं इतकी मुलं माझ्या आयुष्यात कामाच्या निमित्ताने येतात आणि ती अशी प्रगती करत जातात त्याचा मला खूप अभिमान वाटतो. ताई स्पृहा आणि त्यांना जर तू बघितलं तर खूप लहान लहान आहे बालकलाकार. बघ ना, आपण मोठे झालो आहोत, आपले एवढे इंटरव्ह्यू, पण त्या छोट्या छोट्या चिमुरड्या आल्यापासून इंटरव्ह्यू देत आहेत. तू त्यांच्याबद्दल काय? त्या आय थिंक त्या रॉकस्टार्स आहेत. एक तर त्या उत्तम अभिनेत्री आहेत दोघी. सो आय वॉन्ट बी सरप्राईज की पुढे जाऊन त्या प्रवाहाच्या लीड असतील. आय वॉन्ट बी सरप्राईज. मुळात त्यांना काम आवडतं, त्यांना माणसं आवडतात, त्यांचे आई वडील खूप समजून ह्या वातावरणात काम करतात आणि त्यांचं फ्युचर खूप ब्राईट आहे, खूप ब्राईट. ताई सगळी टीम बघतीये तू आली आहे इकडे आणि फोटोशूट वगैरे चालू आहे. आहे आहे, ताईचं लक्ष आहे. रंग माझा. आय एम विथ स्टार प्रवा. दीपिका सुद्धा आहे इथे आणि कार्तिकी सुद्धा आहे. हे सगळे सगळे जण आहे. रंग आशू पण आहे. आशू आणि माझा वेगळा शो. हां, आशुतोष पण आलाय. सगळे रंग माझ्याची टीम आहे. तुम्ही किती एक्साइटेड आहात सगळे? आवाज येत नाहीये मालिका संपली म्हणून. चालू करायची आहे का परत? गणपती 2000 Part 2 करायचं. रंग माझा वेगळा पार्ट टू येणार आहे. आपल्याला दीपिकाने सांगितलेला दीपाने काय सांगा, किती एक्साइटेड. डबल रोल असणार आहे त्याच्यात. दीपाचा डबल रोल असणार आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. किती एक्साइटेड आहात तुम्ही सगळे? खूप खूप छान मजा येते. ताई आशू 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 आम्हाला जरा मदत हवी इंटरव्ह्यू द्यायला. आशुतोष आपल्या बरोबर आहे. 2023 फिल्मी बॉक्स मराठी. फिल्मी बॉक्स मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2023 मध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत आणि रंग माझा वेगळाची सगळी टीम इकडे. आज आमची थीम आहे गॉगल. आम्ही सगळे मुद्दाम गॉगल घालून आलो पण ह्यांनी पाळलं नाही, आम्ही तिघांनीच ते पाळलं. रेशमानी एक केला, मी केला आणि तेवढंच झालं आहे. बाकी आत्ता अजून काही असं वेगळे ॲक्ट्स नाही आहेत कारण अर्थात जसं तू तुला माहिती आहे की आमची मालिका संपते, त्यामुळे आमचं जेवढं दिलं पाहिजे तेवढं आम्हाला. माहिती का स्पृहा तुला सरप्राईज द्यायला आली? ती आल्याला बोलते की मला आशुदादाला भेटायचं आणि मी खूप एक्साइटेड आहे. ती भेटली आम्हाला, छान वाटलं. छान वाटलं, मजा आली. खूप दिवसांनी भेटलो दोघींना. लहान म्हटलंही की या दोघी आहेत, या दोघी येतील. चौघी घेतर आल्यावर जरा प्रेशर येईल की चार चार मुली वगैरे असे सगळे विनोद केले मी तेव्हा. थँक्यू सो मच. मस्त आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा.